<Sessantik> नमस्कार जयश्री फॅशन हबमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत एक ते दीड वर्षाच्या मुलीचा फ्रॉक बघणार आहे याच्यासाठीची मेजरमेंट इथे शो होत आहेत तर बघा याच्या वेळेस आपण मेजरमेंट घेणार आहोत तर इथे बघा मी ही एक साडी आहे जिचा एक आपण कुर्ती शिवलेली आहे आणि त्याच्यातून हा पोर्शन शिल्लक राहिलेला आहे तर यामध्येच आपल्याला हा एक वर्ष एक म्हणजे दीड ते वर्षाच्या मुलगीचा फ्रॉक आपल्याला बसवायचा आहे तर त्याच्यासाठी बघा आपल्याला चाहिरी घडी करून घेतलेली आहे मी जेवढा पोर्शन राहिलेला तर कोण्यातून साडेतीनवरती बघा कोण्यात टेप ठेवायचा आणि कोण्यातून साडेतीनवरती मार्क करून घ्यायचा आहे आणि तिथून खाली आपल्याला जेवढी उंची हवी आहे तेवढी म्हणजे इथे मी आता इथे अकरा बसते म्हणून अकरा घेत आहे तुमच्या म्हणजे समजा मु कमी हवी असेल नऊ इंच किंवा सात इंच दहा इंच तर त्याच्या तुम्ही कोण्यातून जेवढी उंची हवी आहे तेवढी घ्यायची आहे तुम्हाला हवी तेवढी आणि मार्क करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आता वरच्या पोर्शनसाठी बघा आपल्याला इथे साडेसातची आपण घडी घेणार आहे व्यवस्थित घ्यायची घडी घालून आणि बघा इथे उंची आपण साडेनऊ घेतलेली आहे हे चारही पोर्शन म्हणजे बघा जो पदराचा पोर्शन आहे तो अगदी घडी व्यवस्थित आली पाहिजे म्हणजे खालीवर ज्या लाईन्स दिसत आहेत त्या लाईन्स लाईनवरती लाएं ठेवून चारही पोर्शन म्हणजे चारही बाजू एकवर एक व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि आता बघा इथे आपल्याला माप मेजरमेंट्स टा घेणार आहोत आपण तर गळारुंदी घ्यायची आहे दोन इंच शोल्डर अडीच तयार दोन तयार हवं आहे तर अडीच इंच घ्यायचं आहे टोटल साडेचार घेतलेलं आहे आता गळा रुंदी बघ खाली उंची अडीच इंच घेणार आहोत आपण पुढचा गळा आणि शोल्डर घेणार आहे चार इंच बघा असं चौकोन बनवून घ्यायचा कोण्यातून कर्वशेप देऊन घ्यायचा आणि छाती नॉर्मली लहान मुलांची वीसच असते किंवा त्याच्या कमी असेल तर कमी घ्यायचं छातीचा चौथा चा भाग अधिक एक इंच लुझिंग आणि त्याच्याबाहेर दीड इंच शिलाई मार्जिन कमरेच्या घेऱ्यावरही सेमच घ्यायचं कारण त्यांच्या मापामध्ये डिफरन्स नसतो जे छातीचं चा माप तेच कमरेचं माप असतं नॉर्मली तर बघा असा पुढच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा तोही कट करून घ्यायचा आणि बॅकला आपल्याला फक्त एक ते दीड इंच आपण खोलणार आहोत किंवा आणि तोही शेप देऊन कट करून घ्यायचा आहे मागे आपण एक हूक ठेवणार आहोत छोटासा त्याच्यासाठी आपल्याला बघा तिथंपर्यंत कट द्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे आता अस्तरवर आपण कटिंग करणार आहोत स याचाच बघा खालच्या घेऱ्यासाठी हो आपण घडी घेत आहोत ही आपण जे आत्ता मेन फॅब्रिक कट केलं त्याच्यापेक्षा एक इंच कमी घेऊन हा अस्तरचा पोर्शन कट करून घ्यायचा आहे सेम पहिला शाहिरी घडी करून घ्यायची आणि त्याच्यावरती हे आपलं जे आपण मेन फॅब्रिक कट करून घेतलेलं होतं ते ठेवून घ्यायचं बघा सगळ्या बाजूनी व्यवस्थित बघायचं चेक करायचं आणि त्याच्या वेळेस आपण घ्यायचं आहे तर बघा घडी व्यवस्थित आली आहे का बघून आपण पहिला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि नंतर कट करून घ्यायचं आहे एक इंच कमी घेऊन हा पोर्शन कट करून घ्यायचा आहे तर बघा हे आपलं कटिंग करून झालेलं आहे वरचाही पोर्शन कट करून घ्यायचा आणि आता बघा हा उघडल्यानंतर हा बरोबर वीस इंच आपला घेर जसा आपण कमरेचा ठेवलेला तितपतच हा घेर तयार होतो जर तुम्ही वरून साडेतीन इंच घेऊन कर्व शेप देऊन कटिंग केलं असेल तर हे साडेतीन इंचाचं माप अगदी परफेक्ट बसतं आपल्या कंबर घेराच्या मापाला तर हे इथं पिनअप करून ठेवायचं कारण नंतर आपण मशीनवरती हे स्टिच करून घेणार आहे पहिल्यांदा अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना जोडून घ्यायचं अस्तर बघा सरळचा भाग वरती आहे आणि त्याच्यावरती अस्तर आतल्या बाजूला जोडून घ्यायचं पूर्ण इथे बघा आपण चाहेरी घडी घालून घ्यायची आहे अस्तरच्या कपड्याची सुद्धा आणि आपण आता जे मेन फॅब्रिक फ्रंट पॅक कट केलेलं त्याच्या वेळेस आपण कट करून घ्यायचं आहे बॅक आणि फ्रंट वेगळे वेगळे करून इथेच आपण याच्यावरती पिनअप करून ठेवून द्यायचे शिलाई करताना हे सोपं जातं आपल्याला तर बघा अशा पद्धतीने इथे हे आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण हे स्टिच कसं करायचं तेही बघणार आहे तर आता वरच्या बाजूचा जो कट आहे तो आपण तिथे मार्क करून घ्यायचा आहे शिलाई मात्र आपण मशीनवरच करणार आहोत आणि नंतर कट देणार आहोत तो तर बघा हे पहिला मार्किंग करून घ्यायचं आणि इथे अस्तरचा भाग खाली अस्तर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपला मेन फॅब्रिकचा भाग उलटा ठेवलेला आहे हा फ्रंट भाग आहे बघा मुंड्याला आणि गळ्याला टीप मारून घ्यायची नॉचेस देऊन घ्यायचे आणि कट मुंड्याचाही एक्स्ट्राचा पोर्शन कट करून घ्यायचा आणि नॉच देऊन घ्यायचा आणि बघा हा भाग पलटून घ्यायचा आहे अगदी कमी वेळात तयार होणारा ड्रेस आहे हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर बघा इथे आपण बॅकला कशा पद्धतीने बघितलं टीप देऊन घ्यायची कट घ्यायचा आतला पोर्शन कट द्यायचा आणि नंतर नॉचेस द्यायची आणि बघा आता हा पोर्शन जसा फ्रंट पोर्शन आपण कट केलेला त्याच्या वेळेस पहिला कट करून घ्यायचा हे फक्त जरा लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाची टिप्स आहे ही सरळचे सरळ भाग दोन्हींवर ठेवले एकमेकांसमोरासमोर आता बघा इथे आपण बॅकला पूर्ण पण टिप देऊन नाही घेतलेली हा पोर्शन ओपन आहे अजून तर हा अशा पद्धतीने फोल्ड करायचा बघा फ्रंटचा फक्त आपण सगळीकडून टीप मारून घेतला आहे तर हा बॅकचा जो ओपन पीस आहे तो बघा शोल्डरला व्यवस्थित जोडून घ्यायचा आणि इथे मागल्या बाजूनी अस्तरचा भाग आला पाहिजे आणि इथे बघा अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे आता बघा ओपन केल्यानंतर हा भाग आहे तो आतमध्ये घालवायचा हा टीपमध्ये आला नाही पाहिजे आणि नंतर बाहेरच्या बाजूने जे पावींच मार्जिन असतं तिथे त्यातूनच आपल्याला ही टिप मुंडे आहे ती घ्यायची आहे आणि यालाही ते नॉच देऊन घ्यायचे आहेत हा पोर्शन नीट बघा हा फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये आपल्याला आतून बाहेरून शिलाई कुठेही दिसत नाही आणि लहान मुलांना ते अगदी कम्फर्टेबल होतं कारण शिलाई कुठून आतमधून असेल तर ते कदाचित टोचू शकते किंवा अनकम्फर्टेबल होतात लहान मुलं तर त्यांच्या त्याच्यासाठी आपल्याला हे शिलाई करत असताना ह्या टिप्स फॉलो करायच्या आहेत म्हणजे त्यांना ड्रेस कम्फर्टेबल होईल तर इथेही बघा आपण सेम आत्ता जसं केलं तसंच याही बाजूला आपण अस्तरचा भाग आणि मेन फॅब्रिक याच्यामध्ये फ्रंटचा पोर्शन ठेवायचा आहे आणि टिप देऊन घ्यायची आहे आणि सेम जेकडच्या बाजूला मार्जिन राहिलेलं आहे त्याच ह्याच्यातून आपण टीप देऊन घ्यायची फक्त इथे लक्ष टीप म्हणजे लक्षात ठेवायचं लक्षा म्हणजे आतला पोर्शन आहे तो या आपल्या कडेच्या टीपमध्ये आला नाही पाहिजे <coughs> तर बघा आता पूर्ण याला टीप देऊन घ्यायची आहे आपण ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा ही गोष्ट म्हणजे ही एक टीप आहे असं समजा की असं तुम्ही जर केला तर तुमचं शिलाईमधलं फिनिशिंग खूप छान येईल आणि दिसायलाही ते छान दिसतं आणि याच आपल्या गिरायक वाढण्यासाठी ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स असतात तर त्या नक्की फॉलो करा आता बघा गळ्याला आपण सगळ्या बाजूनी टीप देऊन घ्यायची आहे अगदी व्यवस्थित एक अगदी किंचित एक सुताचं अंतर ठेवायचं गळ्याच्या बाजूला आणि सगळ्या बाजूने जे टीप देऊन घ्यायचे आहे इकडे शोल्डरलाही मुंड्या मुंड्याच्या बाजूलाही टीप देऊन घ्यायची आहे तर बघा अगदी खूप सुंदर हा ड्रेस तयार होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असा ड्रेस नक्की तयार करून बघा तुम्ही आणि कसा झाला तेही मला कमेंटमध्ये कळवा किंवा तुम्हाला जर कुठल्या वेगळ्या मेजरमेंट्समध्ये हवा असेल टॉप बनवून तर तेही मला सांगा मी त्या पद्धतीने तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून शेअर करेन तर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा हा आपला फ्रंट बॅक पोर्शनवरचा तयार झालेला आहे आता आपण इथे नॉट्स बनवणार आहे तर त्याच्यासाठी बघा आपल्याला इथे अडीच इंच रुंद आणि तुम्हाला जेवढी लॉंग हवी आहे तेवढं नॉट्स घ्यायचे आहे ते मी चौदा इंच घेतलेली आहे एक बाजूला चौदा इंच येईल म्हणजे ही टोटल अठ्ठावीस इंचाची नॉट्स आहे कापड आहे ही, ही? स्ट्रीप तर बघा तिला आपण एक बाजूनी दुमडायचं आणि टीप देऊन घ्यायची आहे आणि आता सेंटरमधनं कट करायची आणि पलटून घ्यायची आहे याच्या एक एक बाजूच्या कडा आपण पॅक केलेल्या आहेत बघा आणि आता फिटिंगचं माप बघा वीस घे आहे फिटिंगचं त्याचं अंगावरचं माप तर आपण इथे त्याच्या अर्धे येणार आहे दहा त्याच्यामध्ये एक इंच लूजिंग म्हणजे अकरा इंच अकराच्या बाहेर जे आहे तेवढं आपण शिलाईमध्ये घालवायचं आहे तर इथे आपल्याला दोन दोन इंच एक्स्ट्रा आहे शिलाईसाठी तर ते आपण एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते मार्क करून घ्यायचं आणि या पोर्शनला बघा जिथे मी मार्क केलं आहे तिथे आपल्याला ही कडेची नॉट्स लावायची आहे जे आपल्याला बांधायला म्हणजे जर लूज झाला ड्रेस तर ती नॉट्स बांधल्यानंतर अगदी फिटिंगला व्यवस्थित येतो तर लहान मुलींचे ड्रेस जेव्हा आपण तयार करतो त्यावेळेला ही नॉट्स शक्यतो ठेवायचीच म्हणजे आपल्याला कमरेचा पोर्शन फिनिशिंगला छान दिसतो परफेक्ट येतं ते आणि त्या लावत असताना बघा खालून एक अर्धा इंच पोर्शन ठेवायचा कारण तो आपल्या खालचा घो घेर आहे तो जोडण्यासाठी आपल्याला लागेल आणि त्याच्यावरतीही नॉट्स आली पाहिजे तर हे मार्क करून घ्यायचं आणि इथे आपल्याला ला ही लावून घ्यायची आहे नॉट्स पहिल्यांदा नॉट्स लावून घ्यायचे अटॅच करून आणि मग आपण फि फिनिशिंगची टीप द्यायची आहे म्हणजे फिटिंगची टीप द्यायची आहे तर बघा इथे आपण ही नॉट्स दोन्ही बाजूला अटॅच करून घेतलेले आहेत आणि आता फिटिंगची टीप देऊन घ्यायची आहे इथे तुम्हाला तु म्हणजे जसं बाळाचं माप असेल त्याच्या वेळेस तुम्ही इथे फिटिंग करून घेऊ शकता आणि जर आतमध्ये कापड एक्स्ट्रा झालंच तर ते तुम्ही कट करू शकता नॉर्मली वरची मापं जी आहेत ती सेमच राहतात मग त्याच्यानंतर ही जी खालचं आहे माप छातीचं आणि कंबर घेराचं हे फक्त तुम्हाला म्हणजे बाळ जसं हेल्दी असेल किंवा कसं असेल त्याच्या वेळेस तुम्ही ते अंतर मॅनेज करू शकता म्हणजे कमी किंवा जास्त घ्यायचं असतं तर इथे बघा आपण ही फिटिंगची टिप देऊन घेतलेली आहे हा वरचा पोर्शन तयार झाला आता जो मगाशी आपण घेर जोडून घेतलेला होता म्हणजे कट करून घेतलेला तो आता अस्तरबरोबर मेन फॅब्रिक अस्तर दोन्ही एकत्र जोडून घ्यायचं आहे पहिल्यांदा आता हे जोडून झाल्यानंतर हा पोर्शन आहे तो आपल्या वरच्या पोर्शनशी जोडून घ्यायचा आहे तर बघा इथे आपण हा ॲक्च्युली बरोबरच तयार होतो कारण आपण मेजरमेंट त्याच्या त्याच्यावायच तयार केलेला आहे तर हे बघा खालचा असतं खालचा भाग सरळवर आहे त्याच्यावरती आपण हा वरचा पोर्शन घेतलेला आहे आणि तोही उलटा ठेवलेला आहे त्याच्यावरती म्हणजे सरळ सरळचे भाग एकमेकांकडे होतील आणि टीप देऊन घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने जोडून घेतल्यानंतर आपला ड्रेस हा कम्प्लीट होणार आहे तर खूप सुंदर ड्रेस तयार होणार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला युजफुल वाटला तर एक लाईक नक्की करा कारण यातूनच मलाही मोटिवेशन मिळत असतं आपल्यासाठी अशा नवनवीन व्हिडिओज घेऊन येण्याची तर बघा अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला एक फुलंही बनवायचं आहे तेसुद्धा बघायचं आहे तुम्ही अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर बघा लास्टला आपण एक खालच्या बाजूचा आहे घेर आहे त्याला आपल्याला हे करून घ्यायचं आहे म्हणजे एकतर तुम्ही पिको करून घेऊ शकता किंवा दुमडपट्टी देऊन तिथेच गोठ देऊन घेऊ शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे काय करायचं आहे ते तर बघा अशा पद्धतीने आपला ड्रेस तयार होईल धुमडप देऊन टीप देऊन घ्यायची आहे आणि आपण जे फूल बनवणार आहोत त्याच्यासाठी बघा इथे तुम्हाला जेवढं मोठं छोटं फुल हवं वै आहे त्याच्या वेळेस घ्यायचं आहे इथे मी घेतलेलं आहे नऊ इंच रुंदी घेतलेली आहे कापड्याची म्हणजे लांबी आणि उंचीला घेतलेलं आहे साधारण चार साडेचार इंच आहे तर बघा हे आहे हे चारही बाजूने पॅक करून घ्यायचं आणि एक बाजूला एका बाजूनी थोडंसं ओपन करायचं मध्येच आणि तिथून हा पूर्ण पोर्शन बाहेर करून घ्यायचा म्हणजे आतली बाजू आहे वरची बाजू ती बाहेर येईल आणि अशा पद्धतीने मध्ये सेंटरला आपल्याला इथे चुन्या देऊन घ्यायच्या आहेत आता ही बघा आपल्याला इथे आपण एक स्ट्रीप घेतलेली आहे साधारण अडीच ते तीन इंचाची आहे अशी बघा इथंही आणि जवळजवळ दहा इंच ते अकरा इंच उंचीला आहे तर इथे बघा तिकडून टीप दिली आहे आपण मध्ये थोडासा पोर्शन ठेवायचा टीप दिलेला नाही आहे आणि या बाजूलाही टीप देऊन घ्यायचा आहे मध्ये जो पोर्शन टीप दिलेला नाही आहे तिथून आपण ही पट्टी आहे ती बाहेर घ्यायची आहे पूर्ण पलटून घ्यायची ही सुद्धा खूप महत्त्वाची टिप्स आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी याच्यामध्ये आपल्याला बघा फिनिशिंग खूप छान येतं आणि कुठेही जोड दिसत नाही किंवा असा उदसलेला भाग दिसत नाही आणि जो आपण मध्ये पोर्शन ओपन ठेवलेला तो अगदी ह्या याच्यावरती येणार आहे बघा आता शिवताना तर बघा ह्या कपड्याचा आपण सेंटर काढून घ्यायचा आणि सुईने हा पोर्शन जो हे जवळजवळ धागे टाकून घ्यायचा खेचा आणि खेचायचा आणि इथे जवळजवळ एक सहा सात वेळा गोल राऊंड फिरवून घ्यायचा आणि तिथे गाठ देऊन घ्यायची आणि ही जी आपण आत्ता स्ट्रीप बनवलेली ती बरोबर सेंटरला ठेवायची आहे बघा आपण जिथे ओपन पोर्शन ठेवलेला ना तो अगदी सेंटरला मागच्या बाजूला जाईल अशाच पद्धतीनं तो ठेवायचा असतो आपल्याला तर इथे हा पोर्शन धाग्याने जोडून घ्यायचा आहे कारण हा मोठा असल्यामुळे आपल्याला मशीनच्या खाली आपल्याला तिथे टिप नाही देत आहेत तर इथे हातावरच हा पोर्शन जोडून घ्यायचा आणि इकडे ड्रेसवरती जोडून घ्यायचं आहे आणि बघा बॅक साईडला एक हुक आणि एक आय बनवून घ्यायचं आहे एक किंवा दोन तुम्हाला जसं हवं असेल तसं तर बघा अशा पद्धतीने हा आपला ड्रेस तयार होईल खूप सुंदर ड्रेस तयार होतो हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम